फ्रेंड्स, पावसाळा लागला की बाजारात भरपूर पालेभाज्या यायला लागतात। तर मी आज शेपूची जुडी घेतलेली, एक आणि एक पालकाची जुडी घेतलेली। तर ते अगोदर धुवून घेतलेले आहे व्यवस्थित, आणि नंतर मग ते आपल्याला निवडून घ्यायचे आहे व्यवस्थित। तर निवडून आणि मग नंतर आपल्याला त्या बारीक कापून घ्यायच्या आहे, कारण मग अगोदर त्यांना माती वगैरे भरपूर चिटकलेली असते पावसाच्या याच्याने, बऱ्याच वेळेस त्यांना किडे वगैरे असतात। तर मग ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे। नंतर मग अशा काड्यांचे पाले काढून ते निवडून घ्यायचं आहे असा शेपू, आणि पालकही आपले एक एक पान असा निवडून घ्यायचं आहे। आणि नंतर मग आपल्याला ज्यावेळेस भाजी चिरतो तर त्यावेळेस अशा पद्धतीने त्याच्या दांड्या काढून टाकायचे आणि बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे। ज्यावेळेस आपण भाजी करणार आहोत तर त्यावेळेसच पालेभाजी धुवायची, अगोदर धुवून ठेवायची नाही। आणि नंतर मग आपण कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, एक मोठा चमचा तेल घेतलेलं आहे मी। मग ते तेल चांगलं तापू द्यायचं आहे आपल्याला, गरम होऊ द्यायचं आहे। आणि नंतर मग त्याच्यात एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आपली, मोहरी तडतडली आपली चांगली, मग मग त्याच्यात आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, त्या बारीक चिरून घेतलेल्या आहे मी ते लसूण। आणि मग ते 10 ते 12 पाकळ्या आपल्याला टाकून घ्यायचे आहे। आणि नंतर मग 4 ते 5 हिरव्या मिरच्या, त्या पण बारीक चिरून घेतलेल्या आहे मी, त्या टाकून घ्यायच्या आपल्याला। मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, किंवा लाल तिखट टाकायचं तर तुम्ही लाल तिखटही टाकू शकता, जसं तुम्हाला स्पायसी वाटेल तसं तुम्ही टाकू शकता। मग 1 मिनटं आपल्याला हे परतू द्यायचे। आणि अर्धी एक वाटी मी मुगाची डाळ भिजत टाकलेली होती, तर त्याची फुलून ती एक वाटी झालेली, तर ती एक वाटी मुगाची डाळ मग त्याच्यात मी ॲड केलेली, तेलामध्येच टाकायची ती परतवायला। तर अशा पद्धतीने आपली ही डाळ परतवून घ्यायची आपल्याला व्यवस्थित, 2 ते 3 मिनटं चांगली परतवायची, आणि गॅस कमीच ठेवायचा। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही डाळ आपली परतून घ्यायची। नंतर 1 चमचा त्याच्यात मीठ टाकायचं आहे, आणि नंतर मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, आणि शक्यतो कमीच मीठ टाकायचं या भाजीला, कारण पालेभाजीनंतर सुकून कमी होते, तर मग त्या भाज्यानंतर मग खारट होता। तर अगोदर थोडंसं कमीच टाकायचं पालेभाजीला मीठ, आणि नंतर मग आपल्याला ही डाळ परतून झाली की त्याच्यात 1 वाटी पाणी टाकायचं आहे आपल्याला। आणि नंतर पाणी टाकून झाल्यावर आपल्याला त्याच्यावर मिक्स करून घ्यायची, ती पूर्ण डाळ अशी पद्धतीने मिक्स करून घ्यायची। आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, आणि गॅस कमी करून घ्यायचा आहे। आणि कमीत कमी 2 ते 3 मिनटं ही डाळ आपली चांगली वाफू द्यायची। आता ही वाफून झाली आपली, बघू शकता तुम्ही इतकी छान अशी वाफून झालेली ही डाळ, म्हणजे अर्धवट शिजलेली झालेली ती। मग नंतर आपण त्याच्यात आपली पालेभाजी मिक्स करू, मग शेपू आणि पालक या दोन्ही भाज्या आपण मी एक एक जुडी जी कापून ठेवलेली ती त्याच्यात मिक्स करून घ्यायची, अशा पद्धतीने टाकून घ्यायची। आणि खालीवर करून अशा हलक्या हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचे। आता ही आपली भाजी मिक्स झालेली, पुन्हा झाकण ठेवून त्याला 2 ते 3 मिनटं वाफ येऊ द्यायची, आणि गॅस कमी ठेवायचा आहे, आणि कमी गॅसवरच ती शिजू द्यायची, कमी तुम्ही 5 मिनटं तरी शिजू द्यायची। आता बघू शकता तुम्ही अशी मस्त आपली भाजी तयार झालेली आहे, आणि डाळही आपली त्याच्यातली भरपूर शिजलेली तुम्ही बघू शकता, आणि एकदम छान अशी आपली भाजी तयार झाली। तर वासानेच ती अशी ती भाजी खावीशी वाटते फ्रेंड्स। तर आता पावसाळ्यात या भाज्या भरपूर यायला लागल्या फ्रेंड्स। तर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि पावसाळ्यात ही पालकची मिक्स भाजी नक्की करून बघा, तुम्ही डब्यालाही देऊ शकता, बाजरीच्या भाकरीसोबत, पोळीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही गरमागरम खाऊ शकतात आणि एन्जॉय करू शकतात। तर करून बघा ही शेपूची भाजी, आणि कमेंटमध्ये मला कळवा रेसिपी कशी वाटली।